स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ स्वामी श्री नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा स्वामी आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि आजचा दिवस आपल्याला खूप शुभ जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे तारकमंत्र हा आपल्या सगळ्या समस्यांचं निवारण आहे तारकमंत्रात इतकी शक्ती आहे की आपलं कुठलाही अडचण असो किंवा आपली जी मानसिक शांतता आहे ती आ, ती व्यवस्थित ठेवण्याचं काम किंवा आपली जी मानसिक शांतता आहे ती व्यवस्थित ठेवण्याचं काम हा तारकमंत्र करत असतो तुम्ही कोणत्याही संकटात असा तुमचं म्हणजे मानसिक स्थिती किंवा आपलं जे मन आहे ते चंचल असतं आपलं मन जर ठिका म्हणजे जर आपल्याला काही त्रास होत असेल आपली मनात जर दुविधा असतील काही शंका निश असतील तर तुम्ही फक्त तारकमंत्र ऐकत जा किंवा बोलत जा ह्याने तुम्हाला इतका फायदा होईल की सांगू शकत नाही इतका फायदा होतो या तारकमंत्राने तारकमंत्र म्हणजे आपल्याला एक प्रकारे स्वामींनी दिलेला आशीर्वादच आहे तारकमंत्राचा शब्द ना शब्द तुम्ही म्हणजे त्याचा अर्थ समजून घ्या आणि तारकमंत्र म्हणा तुम्हाला त्या सगळ्या शब्दांमध्ये एक पॉझिटिव्हिटी मिळेल किंवा एक सकारात्मकता आहे आपल्यात नवीन उमेद निर्माण करण्याची ताकद तार, तारक तारकमंत्रामध्ये आहे तर या तारकमंत्राचं प्राणी हे आपण हे तीर्थ आपण कसं बनवायचं आणि त्याचे फायदे काय आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सा सगळ्यांना सांगणार आहे तारक मंत्राचं तीर्थ हे तुम्ही कोणत्याही आजारी व्यक्तीला देऊ शकता जर खूप दिवसापासून आजार असेल तर त्या आजारी व्यक्तीला तुम्ही तारकमंत्राचं तीर्थ द्या तुमच्या घरामध्ये जर भांडणं कटकटी असतील तर तुम्ही त्या आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना ते तारकमंत्राचे तीर्थ द्या त्याचसोबत तुम्हाला जर एखाद्या स्पे म्हणजे व्यसनी माणसं असतात व्यसन सोडवायचं असेल तर त्यासाठीही तारकमंत्र खूप उपयुक्त आहे तारकमंत्राचं तीर्थ तारक खूप उपयुक्त आहे अशा एक ना अनेक समस्यांवरचा एकच उपाय म्हणजे तारकमंत्र तर तुम्ही हे तीर्थ कसं बनवायचं आणि हे तीर्थ कोणत्या व्यक्तीला कशा पद्धतीने आपण प्यायला द्यायचं याच्याबद्दल माहिती पाहूयात तर तीर्थ बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले तर आपल्याला आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर किंवा दिवसभरात तुम्ही कधीही तीर्थ बनवू शकता पण शक्यतो सकाळी सकाळी आपल्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात आपलं मन प्रसन्न असतं देवपूजा झाल्यानंतर तुम्ही म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही करा परंतु सकाळची वेळ उत्तम आहे म्हणून मी सकाळी म्हणते फक्त पण तुम्हाला जसं वेळ भेटेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आपल्याला काय करायचं फक्त देवापुढे बसायचं किंवा तुम्ही कुठेही बसू शकता पण शक्यतो देवापुढे बसा देवाऱ्यापुढे आपले देवारा जो आहे त्याच्या पुढे बसा देवापुढे बसा स्वामींच्या फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे बसा आपला दिवा चालू असू द्या आणि जमल्यास अगरबत्ती लावा जर नसेल शक्य तर नका नाही लावली तरी चालेल परंतु दिवा चालू असू द्या आणि मन एकाग्र करून शांत चित्ताने फक्त आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे सॉरी आधी एका फुलपात्रामध्ये किंवा तांब्यामध्ये किंवा एखाद्या ग्लासामध्ये जर सगळ्या व्यक्तींना द्यायचं असेल तर तांब्यामध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीला द्यायचं असेल तर ग्लासामध्ये तुम्ही कोणताही ग्लास घ्या स्टीलचा घ्या चांदीचा घ्या तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो घ्या त्या ग्लासामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्या आपलं साधन्य पिण्याचं पाणी तो तांब्या किंवा ग्लास आपण जिथे बसणार आहोत आपल्या पुढे ठेवायचा आणि त्यावर आपला उजवा हात ठेवायचा शक्यतो उजवा हातवरती ठेवा किंवा आपले जे हाताचे मधले तीन बोटं असतात ते त्या पाण्यामध्ये उडवायचे या दोन पद्धतीने तुम्ही तारकमंत्राचे तीर्थ बनवू शकता एक तर हात त्या पाण्यावर ठेवून तारकमंत्र बोलायचा किंवा मग आपल्या हाताचे जे तीन बोटं आहेत ते त्या पाण्यामध्ये डिप करून तुम्ही तारकमंत्र बोलू शकता असा अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे त्या तांब्यावर ग्लासावर हात ठेवून किंवा बोट डिप करून अकरा वेळेस उजव्या हात उजवाच हात अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे अकरा वेळेसच म्हणा त्याचा तुम्हाला लवकर रिझल्ट भेटेल आणि म्हणजे मनाची शांती जी आहे ना ती खूप प्रमाणात भेटते तारकमंत्राने म्हणजे माझा तर पर्सनल अनुभव आहे मी म्हणजे सकाळी सकाळीच तारकमंत्र लावून देते पूजा करत असताना पण तारकमंत्र लावला की आपलं बोलणं पण होतं त्या मंत्रासोबत त्या त्या जे म्हणतो आपण त्यासोबत आपलं बोलणं पण तारक तारकमंत्र बोलल्या पण जातो एक वेळेस आपलं म्हणून पण होतं आणि मनाला शांती भेटते ते एक वेगळंच असतं त्या मंत्राची सुरुवातच अशी आहे निशंक होय निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी पाठी शिरे क्या वदूत है कामी, ही तारक है। अशक्य ही शक्य ची स्वामी अशा तारक मंत्राची सुरुवात आहे सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद आपल्या स्वामींमध्ये आहे तशीच ती ताकद आपल्या या तारक मंत्रामध्ये आहे तारक मंत्र हा आपल्याला अतिशय पॉझिटिव्ह आहे अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स देतो पॉझिटिव्हिटी देतो तुम्ही फक्त एकदा म्हणायला सुरुवात करा आणि या तारक मंत्राची ताकद पहा तुम्ही जर एखाद्या आजारी व्यक्तीसाठी बनवत असाल हे तीर्थ तर आपण म्हणजे बोल बसायच्या आधी किंवा बसल्यानंतर आपण स्वामींना विनंती करायची ही ही व्यक्ती आहे अशा अशा व्यक्तीच्या या या आजारपणासाठी मी हे तारकमंत्राचं तीर्थ बनवत आहे त्यांना तुम्ही बरं करा किंवा त्याचे म्हणजे तुम्ही स्वामींना प्रार्थना करा अशा पद्धतीने आणि तारकमंत्राचं तीर्थ त्या स्पेसिफिक व्यक्तीच्या नावाने जर बनवलं तर त्या स्पेसिफिक व्यक्तीलाच द्या आजारी जर असेल किंवा व्यसनी असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने बनवलं तर तुम्ही ते तीर्थ त्या व्यक्तीलाच प्यायला द्या आपल्या घरातल्या सगळ्या म्हणजे जर आपल्या घरात सगळं व्यवस्थित आहेत तरीही तुम्ही हे तीर्थ बनवून आपल्या माठामध्ये आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी तुम्ही हे तीर्थ बनवू शकता आणि त्यांना पिण्यास देऊ शकता आपल्या घरामध्ये जर एकोपन असेल कधी अडी म्हणजे बांडणं वगैरे होत असतील एकमेकाचं पटत नसेल पती पत्नीचं असो किंवा आपल्या घरामध्ये आई वडिलां म्हणजे मुलांचं वडिलांचं असेल अशा कोणत्याही समस्या असतील यासाठी पण तुम्ही हे तारकमंत्राचं तीर्थ बनवू शकता आणि ते तीर्थ एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीच्या नावाने जर बनवलं तर त्यालाच प्यायला द्या आणि जर सगळ्यांसाठी सगळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आयुष्यासाठी जर बनवलं तर ते तीर्थ जे आहे तुम्ही आपण रोज जे माठातलं किंवा हंड्यातलं टिपेतलं पाणी पितो त्यामध्ये दे टाकून द्या जिथून आपलं रोज म्हणजे जिथून सगळेजण पाणी पितात त्याच्यात टाकून द्या आणि ते पाणी आपोआपच सगळ्यांच्या पोटामध्ये जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ बनवून सगळ्यांना पाजू शकता याचा खूप फायदा होतो तुम्ही हे सुरुवात करून तुम्ही याचे अनुभव घ्या यानंतर मी काही ताईंचे अनुभव शेअर करणार आहे ज्यांनी तारकमंत्राचं तीर्थ तीर्थ दिल्यानंतर त्यांच्या घरातली शांती कशी टिकून राहिली किंवा घरातले जे भांडणं होते ते कसे मिटले याबद्दलचा व्हिडिओ मी बनवणार आहे त्याबद्दलही मी तुम्हाला माहिती सांगेल हे तारकमंत्राचं तीर्थ बनवा आणि अनुभव घ्या आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झालेली स्वा सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ